गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय. पर्रिकर यांना 15 सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. रुग्णालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र त्यानंतर तपासणीअंती त्यांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढचे काही दिवस पर्रिकर पणजीमधल्या त्यांच्या खासगी निवासस्थानी राहतील अशी माहिती आहे. आणि पर्रिकरांनी शनिवारीच गोवा भाजप कोअर कमिटीची एम्समध्ये एक बैठक घेतली होती आणि त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली असली तरी भाजपनं मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान पर्रिकर यांना रुग्णालयातून सोडल्याच्या वृत्तावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा प्रथम विश्वास बसला नाही. कदाचित ते आराम करण्यासाठी गोव्यामध्ये येत असतील आणि त्यांच्यावर इथंच पुढले उपचार केले जातील असं नाईक म्हणाले. मुझे जो न्यूज मिला है कि मुझे अभी भी विश्वास नहीं बैठता है कि मैं परसों मिल के आया था उनको कि उनका तबीयत सुधर रहा है और कई दिन उनको वहाँ रहना है ऐसा मुझे लगता है. लेकिन जो न्यूज़ मिले कि वो आज आते वैसे कुछ ऐसा जल्दी क्यों उन्होंने आने का सोचा ऐसा मुझे नहीं लगता है. लेकिन देखेंगे आने के बाद यहाँ ही वो ट्रीटमेंट लेंगे तो ठीक होगा. उनको रेस्ट मिलना बहुत ज़रूरत है.